ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले असे शहर आहे। या शहरामध्ये सर्व सण अतिशय पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहाने येवले शहरातील नागरिक सण साजरे करत असतात। हा जो दीपावलीचा पाडवा आहे, या पाडव्याचं महत्त्व म्हणजे या दिवशी अगत्याने सकाळी स्नान वगैरे करून शुचिर्भूत होऊन येवलेतील सर्व नागरिक देवदर्शनासाठी बाहेर पडतात। येवले शहरातील विशेष करून जे मोठे महादेवाचे मंदिर आहे, त्याचप्रमाणे त्याचे शेजारचं श्री विठ्ठल मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि बालाजी मंदिर अशा सर्व मंदिरात जाऊन भाविक दर्शन घेतात आणि पाडव्याच्या दिवसाची आपली सुरुवात करतात। या दिवशी कापूस, कुंकू आणि मीठ खरेदी करण्याचा हा खूप जुना असा प्रघात आहे। त्या पद्धतीने दरवर्षी या गोष्टी देखील खरेदी केल्या जातात आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात या गोष्टीच्या खरेदीने होत असते। श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षी वर्षाचे अनेक जे कार्यक्रम आहेत, उदाहरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह, श्री राम जन्मोत्सव, श्री कृष्ण जन्मोत्सव आणि त्याचप्रमाणे दीपावली पाडव्याच्या दिवशी प्रभात भजन अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आज पाडव्याच्या निमित्ताने प्रभात भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। हजारोंनी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, हे सगळे या कार्यक्रमांचा लाभ घेत असतात। आज मराठी वर्षाची नवीन सुरुवात या दिवाळी पाडव्याला होत असते। तर त्याचबरोबर या उल्हास शहरातली परंपरा जर का बघितली तर मोठे महादेव मंदिर, त्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर, श्री बालाजी मंदिर, बजरंग जगदीश्वर मंदिर, या इथे भाविक भक्त येतात व भाविक भक्त येताना आल्यानंतर सर्वांच्या शुभेच्छा देणं घेणं होतं। त्याचबरोबर नंतरून शुभेच्छा दिल्यानंतर इथून जाताना कापूस व मीठ घेऊन घरी जातात व घरी गेल्यानंतरून तिथे त्याची देवघरात पूजा केली जाते व देवघरातून पूजा झाल्यानंतरून घरची जी ओवाळी असते, दिवाळीची ओवाळी, ही ओवाळी केली जाते। ही येवले शहराची परंपरा अनेक वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। हा इतिहास येवल्याचा आहे।